गोपाल कृष्ण भगवान की गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा अंत पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी बाळ कृष्ण नंदा घरी अंत पार भाविकांनो, आज जो कीर्तनाचा कार्यक्रम आपल्या समोर मी सादर करत आहे, या कार्यक्रमाला काल्याचं कीर्तन असं म्हणतात, गोपाळ काल्याचं कीर्तन। गोपाळ काल्याचं कीर्तन म्हणजे नेमकं काय? चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळीत, भगवान गोपाल कृष्णाच्या ज्या बाल क्रीडा आहेत त्याचं स्मरण करायचं, त्याला म्हणायचं गोपाळ काल्याचं कीर्तन। मथुरेमध्ये हाहाकार माजलेला, कंसाचं राज्य, देव धर्म सकळ पडले सांदीसी, आईला मूल पारख झालेलं अशी अवस्था निर्माण झाली आणि सर्वांनी मिळून हा कंसाचा चाललेला अत्याचार, चाललेला अन्याय थांबावात, या दुष्टांचा संहार व्हावात, ऋषी मुनीचा चाललेला छळ थांबावात म्हणून परमेश्वराची प्रार्थना केली। भगवंता, अरे किती दिवस हा अत्याचार सहन करायचा? त्या अत्याचारामुळं भूमी कापे त्याच्या भारे, त्या कंसाचं असं पाप वाढलं, या भूमीला त्या पापाचं ओझ सहन होईना
भूमी कापे त्याच्या भारे। आणि त्या वेळेला सर्व भाविक भक्तांनी साधू संतांनी ब्राह्मण मंडळींनी परमेश्वराची प्रार्थना केली, देवा आता तुझी गरज आहे, हा अन्याय करणारा राक्षस संपवायचा असेल तर आता तू अवतार धरायला हवा। आणि याच वेळेला आकाशाची वाणी सांगे सकळासी, आकाशाची वाणी सांगे सकळासी, आकाशाची वाणी सांगे सकळासी, आकाशाची वाणी सांगे सकळासी। चिंता ही मानसी करू नका, आकाशाची वाणी सांगे सकळासी, आकाशाची वाणी सांगे सकळासी, आकाशाची वाणी सांगे सकळासी, आकाशाची वाणी सांगे सकळासी। आकाशाची वाणी सांगे सकळासी, चिंता ही मानसी करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गाई भक्त। ही देवकी कोण म्हणाल, ही त्या कंसाची बहीण, नुकतंच देवकीचं लग्न झालेलं, वरात निघाली होती त्या देवकीची, आणि त्या वरातीच्या रथामध्ये स्वतः कंस रथ चालवण्यासाठी सारथी होऊन बसलेला होता। आणि याच वेळेला झालेली आकाशाची वाणी कंसानं ऐकली, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गाई भक्त, माझ्यावर मात करणारा, माझा राज्य कारभार संपवणारा, माझा संहार करणारा देव माझ्या बहिणीच्या पोटी घेऊन, माझ्या बहिणीच्या पोटी जन्म घेऊन जर मला मारणार असेल तर हिलाच कशाला ठेवायची, कमरेची समसेर काढली आणि ठार मारणार बहिणीला। एवढ्यात वसुदेवानं हात धरला देवकीच्या पतिदेवाने आणि कंसाला विनंती केली, कंसा कशाला मारतोस, आठवा पुत्र तुला मारणार आहे ना, प्रत्येक मुलात दीड दीड वर्षाचं अंतर धरलं तर 10-12 वर्ष निघून जातील, अरे 12 वर्षाच्या नंतरचा हा प्रसंग आहे, तो प्रश्न आहे, मारू नको, स्त्री हत्येसारखं महापातक नाही, मग काय करावं, आम्हा दोघा पती पत्नीला तुरुंगात ठेव आणि आमच्या पोटी जन्माला आलेली मुलं आम्ही सगळी तुझ्या ताब्यात देतो। मंडळी एका पाठोपाठ एक 6 बाळ या राक्षसानं ठार मारली, 6 बाळ ठार मारली, 7वा योग मायेनं नेला ते बळीराम दादा, आणि 8वा श्रावण महिना वद्य अष्टमी मध्यरात्रीचा टाइम आयोनी संभव असा हा भगवान गोपाल कृष्णाचा अवतार झाला, त्या तुरुंगामध्ये आपलं रूप प्रगट केलं आणि जन्माला आल्याबरोबर आपल्या आईला सांगितलं, आई बाबा मला इथं ठेवू नका, गोकुळामध्ये यशोदा बाळंत झालेली आहे, तिला मुलगी झालेली आहे, मला तिथं पोहोच करा आणि त्या मुलीला इथं घेऊन या। बाळा कसं शक्य आहे, तुरुंगाला मोठी मोठी कुलप आहे, बाहेर द्वार रक्षक आहेत, मध्ये यमुना नदी आडवी वाहते मथुरेच्या आणि गोकुळाच्या, कसं शक्य आहे, कसं जायचं, तुम्ही त्याची काळजी करू नका, मी आलोय कशासाठी, मी असताना तुम्ही चिंता करायचं काही कारण नाही, चिंता ही मानसी करू नका। वसुदेवानी आपल्या छोट्याशा गोपाल कृष्णाला उचललं, हृदय भरून आलं मातेचं, अश्रूंना डोळे डबडबले आणि एकदा आपल्या मालकाला देवकी माता म्हणाली, जरा बाळाला माझ्याजवळ द्या, मला एकदा स्तनपान करू द्या, माझ्या गोपाल कृष्णाला माझ्या बाळाला एकदा दूध पाजू द्या, पुन्हा केव्हा भेट होती कुणास ठाऊ। हृदयाशी धरलं कडकडून मिठी मारली, बाळा माझी 6 बाळ या राक्षसानं विनाकारण मारली, दगडावर ठेचून मारली, आता तुझं कसं होणार, कशाला रे आमच्या पोटी जन्माला आलास, कशाला जन्माला आलास। आईचे अश्रू पुसले आणि या छोट्याशा
गोपाल कृष्णाने त्या छोट्याशा बाळाने आईला सांगितलं, आई अजिबात डोळ्यात अश्रू आणू नकोस, त्याचा बंदोबस्त करण्यासाठीच मी आता आलेलो आहे. वसुदेवाने उचललं आणि तुरुंगाच्या दरवाजाजवळ नेल्याबरोबर दारं आपोआप उघडली, कड्या कुलप घडून पडली, द्वार रक्षकांना झोपा लागल्या आणि वसुदेव या छोट्याशा बाळाला घेऊन गोकुळाकडे निघालेला आहे. मध्ये यमुना नदी रस्त्यात वाहत होती, यमुनेला वाटला तर साक्षात परब्रह्म निघालेला आहे. ब्रह्मांड नायक दुष्टाचा संहार करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला तो देव आपल्या पात्रातनं निघालेला आहे. दर्शनाची हीच संधी आहे. यमुनेचं पाणी वाढायला लागलं, छातीला लागलं, गळ्याला लागलं, नाका तोंडात चाललं. छोट्याशा टोपलीमध्ये बाळाला घातला आणि ती टोपली डोक्यावर होती. वसुदेव गटांगड्या खायला लागला. ओळखलं देवाने हिला दर्शन हवाय. हळूच टोपल्यातनं बाहेर पाय काढला आणि त्या पात्रामध्ये बुडवला. स्पर्श झाल्याबरोबर सररररर पाणी उतरलं आणि यमुनेनं वसुदेवाला गोकुळात जाण्यासाठी रस्ता दिला. गोकुळावर माया अस्त्र टाकलेलं, सगळं गोकुळ शांत झोपलेलं. नंद राजाच्या वाड्यात वसुदेव आलेले आहेत. यशोदेच्या कुशीत छोटीशी जन्माला आलेली मुलगी, ती मुलगी हळूच बाजूला काढली आणि आपल्या गोपाल कृष्णाला तिच्या कुशीत ठेवलं आणि त्या मुलीला घेऊन वसुदेव पुन्हा मथुरेत आले, तुरुंगात आले. आल्याबरोबर आपल्या मनानं दारं लागली, कड्या कुलप जितल्या तिथं बसली आणि द्वार रक्षक जागे झाले आणि मुलीनं रडायला सुरुवात केली. मंडळी मुलीनं रडायला सुरुवात केल्याबरोबर ताबडतोब कंसाला बातमी जाऊन मिळाली. आठवं मूल जन्माला आलं, धावतच आला हा राक्षस. मुलगा आहे का मुलगी आहे हे सुद्धा पाहिलं नाही. दोन्ही तंगड्या धरल्या आणि गरगर 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 फिरून दगडावर आपटणार एवढ्यात हातातून मुलगी निसटली मंडळी आणि कडाडाडाडाडाडा आवाज करत आकाशामध्ये निघून गेली. पण जाता जाता तिनं सांगितलं कंसाला, मामा मला का मारसी. नात्यानं मामा लागत होता, मामा मला का मारसी आणि तुझा वैरी गोकुळासी, तुझा वैरी गोकुळासी. अरे तुला मारणारा, तुझा निपात करणारा, तुला धुळीला मिळवणारा. गोपाळ कृष्ण त्या गोकुळामध्ये लहानाचा मोठा व्हायला लागलेला. मला गरीब मुलीला कशाला मारतोस, मामा मला का मारसी, तुझा वैरी गोकुळासी. हे ऐकल्यानंतर कंसाला झोप लागेना. मंडळी जेवायला बसला तर ताटात कृष्ण दिसायचा, पाणी प्यायला लागला तर पाण्यात कृष्ण दिसायचा. झोप लागेना कंसाला झोप, विडा मानला. त्या गोकुळामध्ये नंदाच्या वाड्यात जे मूल आहे त्या मुलाला जो ठार करील अर्ध राज्य बक्षीस. पहिला विडा कुणी उचलला माहितीये का मंडळी? माबळ भटाने. राक्षसच हा, पण ब्राह्मणाच्या रूपामध्ये हे काम मी करतो म्हणून निघाला. गळ्यामध्ये जानवत, हातात पंचांग आणि सोहळं नेसलेला, जानव्यावरनं हात फिरवत फिरवत कंस राजाला म्हणाला, राजे साहेब, राजाचं दुःख दूर करणं, निवारण करणं, ते दुःख संपवण्यासाठी प्रयत्न करणं हे जनतेचं काम आहे. हे काम मी करतो, माझ्या डाव्या हाताचा खेळ नाही हा. कंसाला आनंद वाटला आणि हे माबळ भटजी निघाले मंडळी गोकुळात आले आणि चार दोन घरी पंचांग उघडलं, तिथी सांगितल्या, चार दोघांची भविष्य पाहिली आणि तसा नंद राजाच्या वाड्यात आला. यशोदा मातेनं पाहिलं, भटजी आलेले, बसायला पाठ दिला, पंचांग ठेवायला पाठ दिला, आदर सत्कार केला, या या भटजी बुवा बसा, माझ्या बाळाचं भविष्य तरी बघा. माणसाला खूप वेळ भविष्य बघायचं, त्यातल्या त्यात बायांना विचारूच नका. यशोदा मातेनं गोपाल कृष्णाचं भविष्य विचारलं, माझ्या बाळाचं भविष्य तरी पाहा. चार दोन पानं उलती पालती केली, सांगितलं, यशोदे पहिल्यांदा चांगलं सांगितलं की भविष्य पाहणारी लोक अशी गमतीदार असतात, पहिल्यांदा चांगलं सांगतात आणि हळूच काहीतरी फुसकी सोडून निघून जातात. अशी एक बाग गोष्ट सांगायची, त्या गोष्टीची चुटपुट लागली पाहिजे त्याच्या मनाला. माबळ भटाने भविष्य सांगितलं, यशोदे भाग्यवान आहेस, अगं महापुरुष तुझ्या पोटी जन्माला आलेला आहे, महापुरुष सृष्टीचा सूत्रधार, काय त्याचं भविष्य बघावं. पण
पण म्हटल्यानंतर यशोदा मातेने विचारलं, पण जरासं तोंड नर्वस केलं, कपाळावर आट्या पाडल्या, नाक कपाळात नेलं, तोंड वाकडं तिकडं केलं, काय सांगू, सांगायला मन धजत नाही. यशोदा माता म्हणाली, मग सांगाच असं काय माझ्या बाळाचं वाईट भविष्य निघालं. यशोदे मूळ नक्षत्रावर जन्माला आलेलं कार्ट आहे, चोऱ्या करणार, कुलाचा नाश करणार, काय सांगावं तुला, हे मोठं झाल्यावर कुणाला आटोपणार नाही, लहान आहे तवरच याचा काटा काढून टाक. रात्री 12:00 सुमाराला खड्डा खोद आणि गाडून टाक, वाटल्यास मी मदत करायला येतो तुला. यशोदा माता होती ती, गोपाल कृष्णाला स्तनपान करणारी ती आई होती. ते शब्द ऐकल्यानंतर अंगाला झोंबले तिच्या शब्द. भटजी बुवा, असं कसं म्हणता, काल गर्गमुनी आले होते आणि गर्ग मुनीनं सांगितलं, यशोदे अगं साक्षात भगवंताचा अवतार आहे, चांगला सांभाळ करा, अनंत जन्माची पुण्याई फळाला आलेली आहे, चांगला सांभाळ कर, गोपाल कृष्ण परमात्मा आहे आणि तुम्ही असं कसं सांगता. तर काय म्हणतो भटजी माहितीये का, गर्ग गणित चुकला यशोदे, त्या गर्ग मुनीला पंचांग समजलं नाही, काहीतरी त्याची चूक झाली पाहताना, मी सांगतो ते खरं आहे. गोपाल कृष्ण परमात्मा पाळण्यामध्ये झोपले होते, पाळण्यात पडल्या पडल्या सगळं ऐकत होते, काय काय बोलतोय भटजी ते. यशोदा मातेला वाटलं आता पाहू नये, पाहिलंय भविष्य, काहीतरी दक्षिणा द्यावी आणि भटजीला रस्त्याला लावावं. दक्षिणा आणण्यासाठी यशोदा माता आत आतल्या खोलीत गेली. भगवान गोपाल कृष्णाला वाटलं की आईची ठेव जरा अडचणीत असते, काढायला उशीर लागल, तोपर्यंत आपण दक्षिणा द्यायला सुरुवात करावी. इकडं दिली ऑर्डर, जेवढ्या घरामध्ये लाकडी वस्तू होत्या, ऑर्डर मिळाल्याबरोबर पंचांग ठेवलेला जो पाट होता, फडा 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 भटजीचं थोबाड बडवायला लागला. टेकायला दिलेला पाट, त्या पाटानं पाटार बडवायला सुरुवात केली. विटंबिला भट दिला पाटीवरी पाट, अचेतन असणाऱ्या वस्तू त्यात चेतना निर्माण झालेली पाहिली. घाबरलं भटजी बुवा, घाई घाईनं वाड्यातून पळायला लागलं. जाऊ द्या दक्षिणा राहू द्या, पण आपला जीव आपण वाचवला पाहिजे. त्या वाड्यातून पळत असताना जो मोठा दरवाजा होता त्या दरवाजाजवळ जाऊन पोहोचला. भिंतीच्या कडेला बाजा उभ्या केल्या होत्या, बाजा, त्या बाजाने विचार केला आपल्याला ही मारपीट काही जमणार नाही, मारामारी आपल्याला जमणार नाही, पण निदान काम चालू, रस्ता बंद, एवढं तरी काम आपल्याला जमल. त्या दरवाजामध्ये आडव्या आल्या आणि घरातल्या सगळ्या लाकडी वस्तू निघाल्या मंडळी, पोळपाट बेलणं, ती चुलीच्या पुढे फुकारी असती फुकारी, जे निघाली महाराज फडा 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 फडा, जिथं सापडल तिथं भटजीला बडवायला सुरुवात केली. कोपऱ्यामध्ये मुसळ, त्या मुसळानं विचार केला, घरातला सगळ्या लाकडी वस्तूचा अध्यक्ष ना हा मुसळराव, यानं विचार केला, सगळ्या वस्तू कामाला लागल्यात, मी जर त्यात सहभागी झालो नाही, बघ्याची भूमिका घेतली, तर पुढच्या वेळेला मला अध्यक्ष कुणी करणार नाही, आपणही कामाला लागलं पाहिजे. आणि जे कोपऱ्यातनं मुसळ निघालं महाराज, आता त्या भटजीला मुसळाचा मार सोसल वय, मुसळाचा तडाका बसला की भटजी खाली पडायचा, तडाका बसला की खाली बसायचं, लाल टमाट्यासारखा हिरवा निळा काळा निळा झाला भटजी. मारखात मारखात कशी तरी उडी मारून एकदा वाड्यातनं बाहेर पडला आणि जो पळायला लागला तो पळता पळता काय झालं मंडळी, जानवे तुटले पंचांग फाटले, 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 एवढं झालं असतं तर हरकत नाही, पण आणखी काय घडलं, अरे धोतर गळाले ढुंग नाचे, धोतर गळाले ढुंग नाचे, धोतर गळाले ढुंग नाचे, हो
तसंच हे दिगंबर उघड्या नागड्या अवस्थेत सरळ कंसाच्या दरबारात येऊन पोहोचले हे भटजी बुवा. आणि कंसाला सांगायला लागले, काय सांगू राजा, कंसा तुझ्या बापाचा बाप जरी आला तर तो गोपाल कृष्ण कधी ऐकणार? तुझा संहार करण्याकरता तो आला, त्यात काही बदल होणार नाही राजा. अरे अचेतन वस्तू, पण त्याने मला झोडपून काढावं, आता काय सांगू तुला, बघ माझी फटफजी ती. पुन्हा पुतना मावशी आली, अनेक राक्षस पाठवले, सगळ्यांचा निकाल लावला गोपाल कृष्णाने. मी ते सांगण्यामध्ये वेळ घालवणार नाही, मला काळ्याचा विषय घ्यायचा आहे मंडळी. गोपाळ काला कशाला म्हणायचं? आणि हळूहळू ही गोपाळ कृष्णाची मूर्ती गोकुळात लहानाची मोठी होऊ लागली, रांगायला सुरुवात झाली, तुरु 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 चालायला सुरुवात केली, गल्लीमध्ये खेळायला, रस्त्यावर येऊन खेळायला सुरुवात केली. 5 वर्षाचं वय झालं भगवान गोपाळ कृष्णाचं. बोबडं बोबडं बोलायला सुरुवात केली, सुंदर अशा गोड गोष्टी कराव्यात. म्हातारी मंडळी बसलेली असली तर त्यांच्यासारखं बोलावं, मुलामध्ये मुलांसारखं बोलावं, काही गवळणी भेटल्या त्यांना तसं बोलावं. अशा लीला चालू झाल्या भगवान गोपाल कृष्णाच्या. एक गवळण रांगोळी काढत होती आपल्या दारामध्ये, अंगणात रांगोळी काढत असताना हा छोटासा गोपाल कृष्ण तिथं आला आणि तिच्या समोर उभा राहिला. आणि त्या गवळणीला म्हणाला, एक काय करतेस? देवा कृष्णा रांगोळी काढते. हट, असली कुठं रांगोळी असते का? मग मी काढतो सरक बाजूला. तिला वाटलं राजाचं पोरगाय येत असेल रांगोळी काढायला. ती उठून उभा राहिली आणि बाजूला गेली. जरा अजून जरा लांब जा, अजून जरा लांब जा, जरा लांब उभा केली तिला, म्हणजे पळत येऊन जर धरायला लागली तर आपण सापडलो नाही पाहिजे. या उद्देशानं तिला जराशी लांब पाठवली. आणि काय केलं भगवंतानं? अष्टदळ काढले अंगणी, अष्टदळ काढले अंगणी. सुंदर रांगोळी काढली होती तिनं, अंगणं वर केलं आणि त्या काढलेल्या रांगोळीवर अशी वाकडी तिकडी वाकडी तिकडी लघवी केली. अष्टदळ काढले अंगणी आणि वरमुते चक्र पाणी, वरमुते चक्र पाणी. वाकडी तिकडी लघवी केली आणि तिच्याकडे बघितलं, बघ येते का तुला अशी रांगोळी काढायला? आता तिला कशी येईल मंडळी अशी रांगोळी काढायला? अशा खोड्या सुरू झाल्या त्या गोकुळामध्ये. एक गवळण गरोदर होती, यमुना नदीवर पाणी आणण्यासाठी गेली होती. तिच्या माग लपत छपत लपत छपत आला. तिला घागर उचलून डोक्यावर घेऊ दिली आणि घागर उचलून घेतल्यानंतर माग फिरली की रस्ता अडवून उभा राहिला. एक उभा राहत, काय रे कृष्णा? सारुनी पदर गरोदर होती, 7वा 8वा महिना लागलेला. तिच्या पोटावरचा पदर बाजूला सरकावला कृष्णाने. सारुनी पदर आणि म्हणे केवडा डोंगर, म्हणे केवडा डोंगर. आणि अशा तक्रारी येऊ लागल्या यशोदा मातेकडे. यशोदा माते, जरा तुझ्या पोराला ताकीद कर. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदा माते, तुझ्या कृष्णाच्या खोड्याला सगळं गोकुळ वैतागलेलं आहे. यशोदे कृष्णाशी सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाशी सांगावे गोकुळी राहावे का जावे. सगळे गोपाळ मंडळी जमा केली आणि त्या गोपाळांच्या त्या मेळ्यामध्ये कृष्ण उभा राहिला आणि भाषण केलं. गोपाळानो, आपल्या आया घरामध्ये एवढं दूध आहे, दही आहे, लोणी आहे, तूप आहे, पण आपली आई आपल्याला दही दूध लोणी तूप काही खायला देत नाही. ते दही दूध त्या मथुरेच्या बाजारामध्ये घेऊन जातात आणि तिथं विकलं जातं.
ते राक्षस खातात, ते धष्टपुष्ट व्हायला लागले, ते ताकतवान व्हायला लागले आणि आपण मात्र अशक्त बनायला लागलो. आजपासून हट्ट धरा घरामध्ये, मला दूध खायला पाहिजे, मला दही खायला पाहिजे, मला लोणी खायला पाहिजे. अरे आपल्या अंगात शक्ती असल्याशिवाय, आपण बलवान झाल्याशिवाय आपल्या त्या दुष्ट कंसाची राज्यसत्ता उलथून पडता येणार नाही. आणि त्याच्यासाठी आपण प्रत्येकाने घरात हट्ट धरा. कृष्णाचं ऐकलं सगळ्यांनी आणि घरी आल्यानंतर सर्वांनी हट्ट धरला. आई, आम्हाला घरात दही खायला मिळत नाही, दूध खायला मिळत नाही, लोणी मिळत नाही, तुम्ही मथुरेत नेता आणि सगळं त्या राक्षसांना विकून टाकता, आम्हाला खायला पाहिजे. झपाटे बसायला लागले. देऊ का लोणी? हे घे धम्मक लाडू, हे घे चापट पोळी. घरच्या आईने प्रत्येक मुलाला बडवून काढलं. ती पोरं तशीच सांगत आली, देवा कृष्णा तुझं ऐकलं, बघ आईनं लोणी दिले खायला, बघ पाठ उघडी करून दाखवावं, गाल दाखवावा. गोपाल कृष्णाने सांगितलं, आई खायला देत नाही ना, मी खायला देतो तुम्हाला, चला माझ्या सोबत. आणि सगळ्या गोपाळांना बरोबर घ्यावं, त्यातल्या एकाला घरी झोपायला सांगावं. त्या सौंगड्यांचा जो मेळा होता त्यातल्या एका मित्राला सांगावं, आज तू घरी झोप, आज आम्ही तुझ्या घरावर मोर्चा काढणार. सगळी घरातली माणसं झोपली की रात्रीची कडी काढून ठेव, आम्ही आतमध्ये येऊन मग काय करायचं ते करतो. सगळी घरातली माणसं झोपली की त्यानं कडी काढून झोपावं. सगळ्यांना घेऊन गोपालकृष्णाने त्याच्या घरात प्रवेश करावा आणि दया दुधानी भरलेली गाडगी रिकामी करावी, फस्त करावी, मुलांना भरपूर खायला घालावं. असा धूमधडाका चालू झाला त्या गोकुळामध्ये, आनंदी आनंद सुरू झाला आणि शेकडो मुलं गोपालकृष्णाच्या समवेत खेळू लागली, फिरू लागली. भजन करा एकदा मंडळी, सर्वजण भजन करा. राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाला, गोविंद गोपाल हे नंदलाला, गोविंद गोपाल हे नंदलाला, राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाला. दररोज एकाच्या घरी मोर्चात, भरपूर दही दूध खायचं. सगळ्या गोकुळात बोबा तुटलात की दही दूध खात कोण? नुसता खाऊन गुपचूप निघून जात नव्हता, सगळ्या पोरांना बाहेर काढायचा आणि एकटाच बाबा आतमध्ये थांबायचा, हा गोपाल कृष्ण. आणि आतमध्ये थांबून करायचा काय? त्या घरातल्या ज्या सुना असतील, जाता जाता थोडी थोडी साय त्यांच्या तोंडाला लावायची, गार झोपेत असणाऱ्या त्या सुनात लोणी थोडस तोंडाला लावायचं आणि मग निघून जायचं. पहाटे 4 वाजता त्या घरातली सासू उठायची दह्याचं मंथन करण्यासाठी, लोणी काढण्यासाठी, ताक घुसळायसाठी. आणि त्यावेळेला सगळी गाडगी रिकामी दिसायची, दिवा घेऊन सुनांच्या अंतुरणाजवळ यायची, सगळ्या सुनांच्या तोंडाला लोणी लागलेलं, साय लागलेली, झिंज्या धरू धरू मारायची. असा हाहाकार त्या गोकुळामध्ये उठला मंडळी, हाहाकार उठला. आणि इकडे भगवान गोपाल कृष्ण आपल्या सौंगड्याच्या समवेत, राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाल हे नंदलाला, गोविंद गोपाल हे नंदलाला, मोहन मुरलीवाला मोहन मुरलीवाला, बोला राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि अशा या गोकुळामध्ये लीला सुरू झाल्या मंडळी, भगवान गोपाल कृष्णाच्या या बाल लीला सुरू झाल्या. दररोज एकाच्या घरी दह्या दुधाचा फरशा पाडायचा. सगळ्या गोकुळात बोंब उठली आणि महिना दीड महिना निघून गेल्यानंतर ही सगळी पोरं गुटगुटीत दिसायला लागली. आणि मग घरच्या लोकांच्या लक्षात यायला लागलं की हा गोपाल कृष्णाचा कारभार आहे, आपल्या सुना लोणी खात नाहीत, आपल्या सुना चोऱ्या करत नाहीत. यशोदा मातेकडे तक्रारी येऊ लागल्या. यशोदा मातेला गोपाल कृष्ण म्हणायचा, आई हे लोक माझ्यावर आळ घेतात, मी तुला सोडून जरा तरी बाजूला गेलोय का?
नाही गाय, मी नाही चोऱ्या करत, असं गोपाल कृष्णाने यशोदा मातेला म्हणावं. यशोदा मातेनं पटदिशी उचलून घ्यावं आणि त्या गाराने सांगायला आलेल्या त्या गवळणींना म्हणावं, तुम्ही बारा घरच्या बारा गोकुळच्या नारी माझ्या गोपाल कृष्णावर का लटकाच घेता आळ ग, तुम्ही गोकुळच्या नारी माझ्या बाळावर आळ घेऊ नका, माझा कृष्ण तसा नाही. एक म्हातारी गवळण होती, म्हातारी गवळण गोकुळात, त्या म्हाताऱ्या गवळणीनं असा दम दिला, कृष्णा सगळ्या गोकुळात नंगानात घालायला लागलास, जर म्हातारीच्या घरी आलास तर तंगडच तोडून टाकीन. त्या म्हातारीला हात जोडले, नाही गा आजी, मी कशाला येऊ तुझ्या घरी. त्या दिवशी सगळ्या पोरांना सांगितलं गोपाळांना, गोपाळांनो आज म्हातारीच्याच घरावर मोर्चा. सगळ्या गोपाळांना घेऊन रात्री 12:00 सुमारास भगवान गोपाळ कृष्ण म्हातारीच्या घरावर आलेला आहे. मुलं गोपाळ कृष्णाला विचारतात, देवा दररोज कुणीतरी आत कडी काढायला राहत असत पण म्हातारीला मुलगाच नाही, कडी कोण काढणार. सगळ्या ब्रह्मांडाच्या कड्या काढणारा आणि लावणारा मी आहे, म्हातारीची कडी मला काढता येईल, तुम्ही काळजी करू नका. एका क्षणात सगळ्यांना आतमध्ये नेलं, भया दुधाचा लोण्याचा फडशा पडला, सगळ्यांना बाहेर नेऊन सोडलं आणि एकटाच आतमध्ये थांबला. म्हातारी आणि तिचा पती पलंगावरती झोपलेले, तिच्या नवऱ्याची आणि तिच्या वेणीची. नवऱ्याला दाढी गोकुळामध्ये प्रथा आहे मंडळी, पुरुष मंडळी दाढी राखतात, जटा राखतात, आणि महिला वर्ग स्त्रिया वेण्या घालतात. म्हातारी जरी बाई झाली तरी वेण्या घालतात, अशी प्रथा आहे तिकडची राहण्याची. जवळजवळ झोपलेले ते पलंगावरती तिची वेणी आणि याची दाढी जवळजवळ आली होती, एकटाच आतमध्ये थांबला, सगळ्या पोरांना बाहेर नेऊन सोडलं आणि त्याच्या दाढीची हिच्या वेणीची दिली गाठ मारून आणि बाहेर आला आणि गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो सकाळी लवकर उठायचं आणि म्हातारीच्या दारात खेळायला यायचं, तुम्हाला गंमत दाखवतो. गंमत काय गंमत, सकाळी आता नाही, मुलं पहाटेचीच उठली आणि म्हातारीच्या दारात खेळायला आली. इकडे म्हातारी पहाटेची उठली दह्याचं मंथन करण्यासाठी, उठल्याबरोबर झटका बसला केसाला, अशी चिडली म्हातारी नवऱ्यावर, लाज वाटत नाही, तोंडात दात नाही, वय काय झालं आपलं, आणि म्हातारपणी माझी चेष्टा करता. आता नुसती काही हिच्याच विणीला झटका बसला नव्हता, त्याच्या बी दाढीला झटका बसला होता. असं म्हातार चिडलं, तुला तुला लाज वाटायला पाहिजे, तुला माझ्या दाढीला झटका देतेस, माझी दाढी ओढतेस, काही अक्कल. कोण कुणाचं काय ओढतं हे थोडा वेळ लक्षातच आलं नाही आणि मग लक्षात आलं की काहीतरी केसात केस गुंतलेले आहेत, थोडीशी गाठ पडलेली आहे केसांची. आता ती गाठ सोडायचा प्रयत्न केला, ब्राह्मणांनी मारलेली गाठ सुटत नाही, देवानं मारलेली सुटल मंडळी, गाठ सुटेना, कापायचं ठरलं. अर्धा तास भांडण लागलं दोघांचं, नवरा बायकोचं. नवरा म्हणायचा तुझ्या विणीकडनं काप आणि ती म्हणायची तुमच्या दाढीकडनं कापा. शेवटी दाढीकडनं कापायचं ठरलं. कातर आणायला एकट्याला जाता येईल का, कातर कुठंतरी कपाटामध्ये ठेवलेली, हे निघालं जोडप सोंग सगळ्या घरात. त्यात गंमत काय होती मंडळी, ही जी गवळण होती ही उंचीला जास्त होती आणि तिचा नवरा होता बुटका. ती पुढे चालायची आणि याला मागं मागं चालत जावाय चालावं लागायचं. त्याच्या दाढीला पावला पावलाला झटके बसायचे. कातर सापडना लवकर, कशी तरी सापडली, कापायचा प्रयत्न केला, कात्रीने सुद्धा केस कापनात, जाळायचं ठरलं. आगणीनं जळायला सुद्धा तयार नाहीत आणि मग म्हातारीच्या लक्षात आलं, या नंदाच्या कारट्याचा खेळ दिसतोय. काल आपण त्याला दम दिला, काल त्याला आपण रागावलो, हा त्याचाच खेळ आहे. नवऱ्याला म्हणाले, आताच्या आता चला आणि त्या यशोदेला दाखवूया, बघ आमची म्हातारपणी कशी वरात काढली, बघ आमची कशी फजिती केली, आम्ही गोकुळात राहावं का गोकुळ सोडून निघून जावं, दाखवूया तिला. दरवाजा उघडला आणि हे सोम बाहेर आलं. कृष्णानं 550 पोरं जमा केली होती आणि खेळ मांडला होता म्हातारीच्या दारात. हे सोम बाहेर आल्याबरोबर कृष्णानं सांगितलं, गोपाळानो हुर्रे, जे धूम ठुकली देवाच्या लक्षात आलं होत कृष्णाच्या, ही म्हातारी आता आपल्या घराकडे निघालेली आहे गारानी करण्यासाठी. धावत आला आणि आईच्या मांडीवर येऊन बसला. 15-20 मिनिटानं हे आलं सोंग, यशोदे यशोदे यशोदे, कोण हाका मारते, काय आहे, बघ बघ तुझ्या कृष्णानं आमची काय फजिती केली, बघ आम्ही गोकुळात राहावं का निघून जावत.
कृष्णा, आई मी तुला सोडून जरा तरी बाजूला गेलोय का? मी सारखा तुझ्याजवळ आहे. नाही ग, माझ्या बाळानं हे केलेलं नाही. आई त्या म्हातारी संगत बोलायला लागली की आईच्या मागे उभा राहायचा आणि तिला खुनवायचा म्हातारीला. टंगडत उरतीस काय? टंगडत उरती? बघ बघ कसं करताय ते बघ. पुन्हा गुपचूप उभा राहायचा गरीबासारखा. यशोदा मातेनं सांगितलं, बाळा सोड तेवढी गाठ. नुसती पाहिली कृपादृष्टीनं आपल्या मनानं गाठ सुटली. आणि अशा खोड्या चालू झाल्या त्या यशोदा मातेच्या लक्षात आल्या आणि यशोदा मातेनं गोपाल कृष्णाला ताकीद केली, कृष्णा तुझं गोकुळात फिरायचं बंद, आपल्या गायी घ्यायच्या आणि यमुनेच्या तीरावर गायी राखायला जायचं. 10-12 वर्षाचं वय झालेलं. सगळ्या सौंगर्यांना सांगितलं, गोपाळानो यशोदा मातेची आज्ञा आहे, आपापल्या गायी घ्या आणि चला माझ्या बरोबर त्या यमुनेच्या तीरावर गायी राखण्यासाठी चला. गोधने चारावया जातो शारंग पाणी. आपल्या सौंगड्यांना बरोबर घेऊन गायी राखण्यासाठी यमुनेच्या तीरावर निघालेला आहे मंडळी. हा ब्रह्मांड नायक निघालेला आहे. एके दिवशी आईला म्हणाला, आई यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल ग. यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल ग. आई लहानच घे ग उंडा. आई लहानच घे ग उंडा. मला करून दे तू मांडा. मला करून दे तू मांडा. आई आता लवकर गायी सोडलेली आहे. बघ गायीचा कळप कुठे गेला? बघ लांब गेल्या गायीच्या झुंडा घराकडे चाल. मला देऊ घाल ग यशोदे 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 घराकडे चाल. आणि सगळ्या गोपांच्या समवेत गायी राखण्यासाठी गेल्यानंतर त्या यमुनेच्या तीरावर भगवान गोपाल कृष्णांनी दिवसभर खेळ मांडावा. गायी चरायला सोडाव्यात आणि खेळून खेळून आता एक खेळ, हमामा हुंबरी हुतूतूत नाना तरेचा खेळ. खेळ मांडी एला वाळवंटी गाई. खेळ मांडी एला वाळवंटी गाई. खेळ मांडी एला वाळवंटी गाई. दुपार झाली की गोपाळाने कृष्णाला म्हणावं, देवा खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. भूक लागली रे, आता खेळ बंद करूया आणि दोन दोन घास खाऊया. आणि सगळा गोपाळाने अशी विनंती केल्यानंतर सगळा खेळ मोडून टाकावा आणि त्या यमुना नदीच्या तीरावर असणाऱ्या खडकावरती सगळ्या गोपाळांना घेऊन देवानी यावं आणि त्या गोपाळांना सांगावं, गोपाळानो चला आना आपापल्या शिदोऱ्यात. माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाय. माझी जशी शिदोरी आहे तशी तुमची सर्वांची असली पाहिजे आणि तशी जर नसेल तर आपापल्या घरी निघून जा, घरी जाऊन जेवत बसा असं कृष्णाने सांगितलं आणि सगळ्या गोपाळांच्या डोळ्यात अश्रू आले, रडायला लागले. गोपाळ म्हणतात, देवा कसं शक्य आहे? तू राजाचा मुलगा आहेस, तुझी लोण्यातली तुपातली शिदोरी असणार. अरे आमच्या घरी गोड तेल कधी भाजीला मिळत नाही, अशा गरीब परिस्थितीतले आम्ही गोपाळ आहोत. तुझ्यावर मात्र नितांत प्रेम आहे, तुझ्या चरणावर आमची श्रद्धा आहे, म्हणून रात्रंदिवस आम्ही तुझ्या बरोबर राहतो. तुझ्यासारखी शिदोरी याच जन्मी काय जन्मो जन्मी सुद्धा आम्हाला मिळणार नाही. बघ बाबा सांभाळून घेतलंस तर तुझ्या पायाजवळ आश्रय मिळेल, तुझ्या पायाजवळ थांबता येईल. तू जा म्हणून सांगितलंस आमचा नाविलाज आहे, जातो आम्ही.
पण तुझ्यासारखी शिदोरी आम्हाला मिळणार नाही. गोपाळांच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं, देवाचा कंठ दाटून आला, सगळ्यांचे डोळे पुसले आणि कृष्णानं सांगितलं मग आपापली शिदोरी, ज्याची त्याची शिदोरी ज्यानं त्यानं खायची हे मला पसंत नाही. मग सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्यात, त्याचा काला केला काला, आणि तो काला सगळ्यांनी असं गोल बसावत आणि एकमेकांनी एकमेकाच्या मुखात घालावं. खडकी सोडी येल्या मोठा, आजचा दही काला गोमटा. आणि तो काला, तो आनंद, तो सोहळा पाहण्यासाठी देवाच्या समवेत या गोपाळांना काल्याचा प्रसाद मिळतो. तो आनंद पाहण्यासाठी आज ओस अमरावती आणि काला पहावया येते, काला पहावया येते. स्वर्गातल्या देव लोकांच्या मनात आलं की हा प्रसाद आपल्याला सुद्धा मिळाला पाहिजे, पण हा मिळणार कसा? तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, असा असणारा हा काला हा आपल्याला कसा मिळणार? त्या स्वर्गातल्या देव लोकांनी त्या यमुना नदीत माशाचं रूप घेतलं, माशाचं. काल्याची या असे देव जळी झाले मासे. त्या दिवशी कृष्णानं गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो आज हात धुवायला यमुनेत जायचं नाही, आपापल्या ढुंगणाला हात पुसायचे, तिरीला हात पुसायचे, पण यमुना नदीमध्ये हात धुवायला जायचं नाही. देवानी ओळखलं की हे मासे होऊन बसलेले आहेत, आपल्या हाताला लागलेलं खरकट सुद्धा त्यांना मिळालं नाही पाहिजे, असा हा काला. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, 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 तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. आणि हाच काला तीर्थक्षेत्र पंढरपूर त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जो भक्तगण येतो, आषाढी यात्रेला 8-10 लाख लोक येतात, कार्तिक वारीला 4-5 लाख लोकांची गर्दी त्या पंढरपुरात असते, माघ वारीला 2.5-3 लाख लोक येतात, चैत्र वारीला येतात, प्रत्येक एकादशीला हजारो लोकांचा लोंढा पंढरपूरला चालूच आहे. मंडळी काला कशाला म्हणतात, गोपाल काला म्हणजे काय हे बघायचं असेल तर या पंढरपूरला, पंढरपुरापासून 1 मैलावर गोपाळपूर नावाचं गाव आहे, आणि त्या गोपाळपूरला काला घेतल्याशिवाय पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेला वारकरी, आलेला भक्त जाणार नाही, असा आनंद त्या ठिकाणी. सगळा खेळ खेळला जातो आणि त्या ठिकाणी सगळ्या संतांनी काला केला, असा महिमा त्या गोपाळपूरचा आहे. तुकोबारायांनी काला केला, ज्ञानोबारायांनी काला केला, संत नामदेवांनी आपल्या आयुष्यभर त्या गोपाळपूरला काला केला. जी संत मंडळी आहेत त्या साधू संतांनी ज्या गोपाळपुरात काला केला, ते गोपाळपूर पंढरपुरापासून 1 मैल अंतरावर आहे. एकदा या त्या गोपाळपूरचा काला पहा, म्हणजे काल्याचा महिमा कसा आहे ते तुम्हाला समजेल, काल्याचं महत्व काय ते तुमच्या लक्षात येईल. मंडळी असा हा काला, प्रत्येकाच्या मुखात नामस्मरण, भगवंताचं नाव आणि हातात काल्याचा प्रसाद. काला म्हणजे ज्याला काला मिळाला त्याचा जन्म सफळ झाला, त्याचा जन्म सफळ झाला. मंडळी काला शब्द एक आहे, क आणि ल त्याला एक एक काना दिलेला आहे, पण या दोन शब्दामध्ये अक्षर दोन आहेत, शब्द एकच आहे. या दोन अक्षरामध्ये अ शब्द लपलेला आहे, काला. काला सांगतो जन्माला का आला, जन्माला का आला, जन्माला का आला, दारू पिण्यासाठी आला, माणसासारखं वागण्यासाठी आला, एकमेकाशी प्रेमानं वागण्यासाठी आला का भांडण मारामाऱ्या करण्यासाठी आला, हे काला शिकवतो. काला एकमेकातला दुरावा नाहीसा करतो, काला एकमेकाला एकमेकाच्या जवळ आणतो, काला एकमेकाच्या मनातलं वैरत्व संपवतो. ही शक्ती त्या काल्यामध्ये आहे, आणि म्हणून मी आज गोपाळ काल्याचं कीर्तन आपल्या समोर जे सादर केलं की मंडळी पंढरपूरला आल्यानंतर गोपाळ काला घ्यायला विसरू नका, त्या गोपाळपूरला जा आणि गोपाळ काला घ्या आणि पावन व्हा, आपलं जीवन सफल करा, आपलं जीवन पावन करा. मंडळी एकदा भजन करा सर्वजण, राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाला.
यशोमती मैया के हे नंदलाला, राधे गोपाला गोविंद गोपाला, राधे गोपाला गोविंद गोपाला। या काल्याच्या प्रसादासाठी गोकुळातल्या गवळणीने जे गोपाल कृष्णावर प्रेम केलं, मी आता गवळणी म्हणत बसत नाही, पण त्या गवळणीतली एक राधा अनया गवळ्याची पत्नी, काय सांगू महाराज, काय वर्णन करू त्या राधेच। राधा गवळण करीते मंथन, अविरत हरीचे मनात चिंतन, राधा गवळण करीते मंथन, अविरत हरीचे मनात चिंतन, राधा गवळण करीते मंथन, अविरत हरीचे मनात चिंतन, राधा गवळण करीते मंथन, अविरत हरीचे मनात चिंतन। राधा नावाची त्या अनिया गवळ्याची पत्नी देहभान विसरून जायची भगवान गोपाल कृष्णाच्या त्या नामस्मरणामध्ये। वेड लागलं तिला, नुकतंच लग्न झालेलं, गोपाल कृष्णाला एकदा पाहिलं, समाधी लागली त्या राधेची, समाधी लागली। दिवा लावण्यासाठी आली होती आणि गोकुळामध्ये अशी प्रथा होती त्या काळात, आपापल्या घरात आपण दिवे लावतो, अशी दिवे लावायची परवानगी नव्हती। पहिला दिवा नंदराजाच्या वाड्यात लागायचा आणि मग गोकुळातल्या लोकांनी आपापल्या घरातला दिवा घ्यायचा आणि त्या दिव्याला दिवा लावून आणायचा आणि घरात ठेवायचा, असा मान होता नंदराजाला। राधेची सासू राधेला घरातनं बाहेर पाठवत नव्हती, उंबऱ्याच्या बाहेर पाय ठेवायला तिला परवानगी नव्हती। एके दिवशी तिच्या सासूला मथुरेला जावं लागलं आणि तिकडंच मुक्काम पडला तिचा। त्या दिवशी राधेला असा आनंद झाला, आज दिवा लावायला मी जाणार आणि भगवान गोपाल कृष्णाचं आज मला दर्शन होणार, डोळे भरून त्या भगवंताला मी पाहणार, आज माझं भाग्य उदयाला आलं, माझी सासू घरात नाही। दिवस मावळला आणि दिवा घेऊन दिवा लावण्यासाठी ही राधा गोपाल कृष्णाच्या वाड्यात आलेली। असा उंचावर दिवा होता, दिव्याला दिवा लावण्यासाठी असा हात वर केला आणि अंगणामध्ये खेळत असलेल्या गोपाल कृष्णाकडे पाहिलं। ही छोटीशी सादरी मूर्ती गोपाल कृष्णाला पाहिल्याबरोबर समाधी लागली, स्थिरावला समाधीत, देहभान विसरून गेली राधा, देहभान विसरून गेली। दिवा पेटायच्या ऐवजी हात पेटला मंडळी, हात पेटला आणि हात पेटला ते गोपाल कृष्णाने पाहिलं, राधा पेटली। देवाने तिला असं हलवलं, हे राधे अगं आग लागली तुझ्या शरीराला, जळून मरशील ना, तुझ्या शरीराला आग लागली जळून मरशील, सावध हो। तिनं डोळे उघडले आणि गोपाल कृष्णाला सांगितलं, कन्हैया हे राधा नावाचं नाशिवंत शरीर मरेल, राधा नावाचं नाशिवंत शरीर जळेल, पण या राधा नावाच्या शरीराला चालवणारा, हसवणारा, बोलवणारा, रडवणारा, खेळवणारा, हालचाल करायला लावणारा जो गोपाल कृष्ण, भगवान गोपाल कृष्ण परमात्मा आत बसलेला आहे, तो कधी जळणार नाही। भगवान गोपाल कृष्णांनी कृपा दृष्टीनं तिच्याकडे पाहिलं, पहिल्यापेक्षा दिव्य झाली आणि असा अधिकार तिच्या जवळ आला। सुवर्ण चंपक यौवन कांती, सुवर्ण चंपक यौवन कांती, हिंदोलतती मागे पुढती, मागे पुढती, हिंदोलतती मागे पुढती, मागे पुढती, उजव्या डाव्या झुलत्या हाती, कृष्ण कृष्ण ते बोलती कंकन। राधा जर दह्याचं मंथन करायला लागली ते रवीचे दोर ओढत असताना तिचे हात असे मागे पुढे हलायचे आणि हातातल्या बांगड्या एकावर एक आदळायच्या, त्या बांगड्यातून कृष्ण कृष्ण असा आवाज निघायचा मंडळी, आपल्या तोंडातून देवाचं नामस्मरण निघत नाही।
हो कृष्ण कृष्ण ते बोलती कंकन राधा गवर्ण करी मंथन अविरत हरि ते मनात चिंतन राधा गवर्ण करी मंथन अविरत हरि ते मनात चिंतन। अशी दया भक्तावर करणारा गोपाल कृष्ण परमात्मा आणि त्या गोपाल कृष्णाने केलेला कालात मी आज आपल्या समोर सादर केलेला आहे। या कार्यक्रमाचं नाव आहे गोपाल काला, गोपाल काल्याचं कीर्तन म्हणतात। या आजच्या कार्यक्रमाला मृदंगाची साथ दिली जनार्दन महाराज सोलापूरकर, हार्मोनियमची साथ केली सुरेश मोरे, पंढरीनाथ महाराज, नंदा सौभाग्यवती, नंदा सौभाग्यवती महादेवी, श्री ज्योतिबांना काटे या मंडळींनी जे सहकार्य केलं, ही मंडळी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भोगावतीच्या तीरावर दरवर्षी हा गोपाल काल्याचा कार्यक्रम आयोजित करत असतात। गोपाल कृष्णाने गोकुळात केला तसा नामानंद बाबांनी त्या भोगावती नदीच्या तीरावर एक छोटस गाव आहे राशिवडे गाव सर्वाला आहे ठाव, नामानंद आहे या दैवताचं नाव, नामानंद आहे या दैवताचं नाव, राशिवडे गाव सर्वाला आहे ठाव, राशिवडे गाव सर्वाला आहे ठाव, नामानंद आहे या दैवताचं नाव, नामानंद आहे या दैवताचं नाव। त्या भोगावतीच्या तीरावर दरवर्षी काल्याचा कार्यक्रम होतो मंडळी, लाखो भक्त त्या आनंदामध्ये सामील होतात। यात्रा ही भरती येथे पौष पौर्णिमेची, यात्रा ही भरती येथे पौष पौर्णिमेची, गर्दी ही दमली पहा किती भाविकांची, गर्दी ही दमली पहा किती भाविकांची, जैसा ज्याचा भाव पावेल त्याला देव, जैसा ज्याचा भाव पावेल त्याला देव, नामानंद आहे या दैवताचं नाव, नामानंद आहे या दैवताचं नाव, राशिवडे गाव सर्वाला आहे ठाव, राशिवडे गाव सर्वाला आहे ठाव, नामानंद आहे या दैवताचं नाव, नामानंद आहे या दैवताचं नाव। लाखो भक्त जमतात त्या गोपाळ काल्याच्या कार्यक्रमाला आणि ते म्हणतात आनंदाने, म्हणतात मोठ्या श्रद्धेने, म्हणतात मोठ्या प्रेमाने, म्हणतात राशिवडे गाव तुझ नामानंद नाव, गरीबाच्या देवा माझ्या नवसाला बाव, गरीबाच्या देवा माझ्या नवसाला बाव, राशिवडे गाव नामानंद ना, गरीबाच्या देवा माझ्या नवसाला पाव, गरीबाच्या देवा माझ्या नवसाला पाव, गरीबाच्या देवा माझ्या नवसाला पाव, लई पूजी एले बाबा दगड सेंदराजे, नित्य भक्त झालो आम्ही मरी मसोबाचे, आता ठेवीला तुझ्या चरणीच भाव, गरीबाच्या देवा माझ्या नवसाला पाव, 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 हे गरीबाच्या देवा माझ्या नवसाला पाव। असा हा गोपाल काल्याचा कार्यक्रम कार्तिक पौर्णिमेला पंढरपुरात स्वामी नामानंद बाबांच्या सेवाश्रमात साजरा होतो। नामानंद बाबांची पुण्यतिथी साजरी होत असताना त्या ठिकाणी तो काला केला जातो आणि पौष शुद्ध पौर्णिमेला राशिवडे गाव कोल्हापूर जिल्हा राधानगरी तालुक्यात या ठिकाणी हा काल्याचा कार्यक्रम साजरा होतो। मंडळी स्वामी नामानंद महाराजांच्या आश्रमात
आपलं जीवन वाहिलेली जी मंडळी आहेत आमचे नथुराम मिस्त्री भगवान गोपाल कृष्णाने संदीपान गुरुजीच्या आश्रमात जशी कामं केली प्रभू रामरायाने वशिष्ठ ऋषीच्या आश्रमात जसा काल घालवला भगवंतानी एकनाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपाने जसं आपलं आयुष्य घालवलं 12 वर्ष कावडीनं पाणी भरलं त्याप्रमाणे नितांत श्रद्धेनं या सेवाश्रमामध्ये सेवा करणारी फक्त नामानंद बाबांचा काला मिळावा त्या काल्याचा प्रसाद मिळावा त्या प्रसादानं आपलं जीवन आपलं पावन करून घ्यावं या श्रद्धेनं आपलं आयुष्य घालवणारी नामानंद बाबांच्या चरणावर ज्यांनी आयुष्य अर्पण केलं अशी मंडळीत दरवर्षी वर्षातून 2 वेळा हा गोपाल काल्याचा कार्यक्रम साजरा करतात आणि आनंदाने नाचतात त्या कार्यक्रमात गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला प्यारे नंदलाला तू मोहन मुरली वाला प्यारे नंदलाला तू मोहन मुरली वाला यशोमती मैया के हे नंदलाला यशोमती मैया के हे नंदलाला गोपाला गोपाला रे प्यारे 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 नंदलाला ओ आणि म्हणून हा काल्याचा प्रसाद कुठेही असो वर्षातून 1 वेळा पंढरपूरला या गोपाळपूरचा काला घ्या मंडळी ज्या ठिकाणी कुठल्या संतांची पुण्यतिथी साजरी होत असेल सावंता मायाचा काला अरणगावला सावंता मारी आणि दामाजी पंत हे कीर्तनाचं कॅसेट तुम्हाला बाजारामध्ये विकत मिळेल त्या कॅसेटमध्ये सावंता मायानं केलेला काला शिर्डीचे साईबाबा त्या साईबाबांचं कॅसेट तुम्हाला बाजारात विकत मिळेल साईबाबांनी केलेला काला संतांनी केलेला काला कसा असतो त्या काल्याचं महत्व काय त्या काल्याची शक्ती काय आणि आज जो कार्यक्रम आपल्या समोर सादर केला गोपाल काल्याचे कीर्तन एकदा भजन करा मंडळी राधे गोपाला गोविंद गोपाला राधे गोपाला गोविंद गोपाला गोविंद गोपाल हे नंदलाला गोविंद यशोमती मैया के हे नंदलाला यशोमती मैया के हे नंदलाला बोला राधे गोपाला गोविंद गोपाला राधे गोपाला गोविंद गोपाला बोला राधे गोपाला गोविंद गोपाला राधे गोपाला गोविंद गोपाला नमानंद भारत की राधे गोपाला गोविंद गोपाला राधे गोपाला गोविंद